नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण राज्यघटना या विषयातील आज तिसरी टेस्ट घेत आहोत. मागील दोन टेस्टमध्ये आपण घटनेची प्रस्तावना या टॉपिकवरती दोन टेस्ट बघितले, तर त्या टेस्टमधून असं आढळून आले की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 10 out of 7, 8, 9 पर्यंत आलेत, पण 10 out of 10 कोणालाच मार्क मिळालेले नाहीत. तर तसं न होता आपलं 10 out of 10 मार्क मिळवायचेच आहेत, या दृष्टीनं आपला अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला अजून आणखी काही माहिती हवी असेल तर आपलं मी ऑफिसर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपण राज्यपाल या टॉपिकवरती आज टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे, हे टेस्ट असं ते व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आत्ताच जे महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली त्यामध्ये राज्यपालांचे जे अधिकार आहेत ते आपण बघितलं. राज्यात राष्ट्रपती लागू करण्याचा असू दे किंवा ज्या सदस्यांना ज्या पक्षाला सर्वाधिक जास्त आमदार निवडून आलेत त्या पक्षाला पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण देणे, त्यानंतर दुसऱ्या पक्षाला आमंत्रण देणे, अशा ठराविक गोष्टी आपण ज्या लाईव्ह बघितल्या टी व्हीवरती. ठीक आहे, तर आज आपण त्याच टॉपिकवरती आज आपण टेस्ट घेणार आहोत. नेहमीप्रमाणेच या टेस्टमध्ये देखील 10 प्रश्न असणार आहेत, ते 10 प्रश्न तुम्ही पहिल्यांदा बघून घ्यायचे. प्रत्येक 10 प्रश्न बघत असताना तिथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं ॲन्सर एका रफ कागदावरती लिहायचं आहे, आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला किती बरोबर येतात ते मात्र तुम्ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही आत्तापर्यंत मला चांगल्या प्रकारे कमेंट दिलेत, त्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभार. चला तर मग आपण पहिला क्वेश्चन बघा. हा 1 नंबरचा क्वेश्चन, त्याचे हे पर्याय. ओके, शांत डोक्यानं क्वेश्चन सोडवा, जेणेकरून आपल्याला इथं चुका झाल्या तर चालतील पण पुढं मात्र चुका होता कामा नाहीत. हा क्वेश्चन नंबर 2, योग्य पर्याय निवडा. हा क्वेश्चन नंबर 3, वन लाईन आन्सर. हा क्वेश्चन नंबर 4, प्रत्येक टॉपिक वाईज घेण्याचं कारण म्हणजे तुमचा टॉपिक हा परफेक्ट झाला पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. क्वेश्चन नंबर हा 5वा, त्याचे ऑप्शन. हा क्वेश्चन 6वा. हा क्वेश्चन 7वा. हा क्वेश्चन 8वा. हा क्वेश्चन 9वा आणि शेवट क्वेश्चन क्रमांक 10. ठीक आहे, हे 10 क्वेश्चन तुम्ही बघितलेत, तुम्ही तुमचा आता. तर मग आपण क्वेश्चन क्रमांक 1 वाचून घेऊया, त्याचं डायरेक्ट उत्तर काय ते बघूया. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. विधान 1, एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती मिळाली, हे पहिलं विधान. तर दुसरं विधान आहे ते ही तरतूद 9व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये करण्यात आली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त विधान 1 बरोबर. तर विधान 1 तर हे बरोबरच आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 का चुकीचा आहे बघा. तर इथं 9वी घटना दुरुस्ती नसून तिथं आहे 7वी घटना दुरुस्ती 1956. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार एकाच व्यक्तीची अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक संमती मिळाली. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा आता. क्वेश्चन नंबर 2, योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, पहिलं विधान बघा, विधान अ, कलम 154 नुसार राज्याच्या राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, राज्यपालाची नेमणूक अप्रत्यक्षरित्या गणामार्फत निवड केली जाते. त्याच्यानंतर विधान क, राज्यपाल केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली किंवा अधीनस्थ कार्य करीत नाहीत. राज्यपालाचे पद हे केंद्र शासनाच्या अधीनस्थ असलेला रोजगार आहे. तर यातलं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, तर योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 3, क. क हे योग्य आहे, कारण राज्यपाल हे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या अधीनस्थ कार्य करत नाहीत. आता बघा ऑप्शन अ, ब आणि ड का चुकीचं आहे ते बघून घेऊया. इथं मी दिले कलम 154 नुसार, तर कलम इथे 154 नसून कलम 155 नुसार
राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर राज्यपालाची नेमणूक करताना अप्रत्यक्ष गणामार्फत निवड केली जाते, हे विधान चुकीचं आहे. राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात, त्यामुळे त्यांची निवड ही अप्रत्यक्ष गणामार्फत केली जात नाही. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक ड आहे तो की राज्यपालाचे पद हे केंद्र शासनाच्या अधीनस्थ असलेला रोजगार आहे, तर हा रोजगार नाही, ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात मित्र हो. ठीक आहे, आय होप तुमचा हा क्वेश्चन बरोबर आला असेल. थोडंसं मी त्यात चेंजेस करून तुम्हाला क्वेश्चन दिला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार, तर प्रत्येक कलम चांगल्या प्रकारे पाठ करावं लागणार आहे, कारण आयोग असं छोट्या छोट्याच गोष्टीत आपल्याला फसवत असतं नेहमी. चला तर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर तिसरा. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? ठीक आहे, राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून ही तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो, कॅनडा. कॅनडा या देशाकडून राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो, ही तरतूद आहे ती कॅनडा या देशातील घटनेतून भारतीय घटनेत घेतलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन क्रमांक चौथा सेम त्याच्यावरतीच आहे. राज्यपाल हे पद कोठून घटनेत स्वीकारण्यात आलं? हे तुम्हाला छोटे छोटे गोष्टी आहे, ते पाठ असणं गरजेचं आहे, कारण आयोग असल्याच गोष्टीवरती नेहमी प्रश्न विचारत असतं. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन क, भारतीय शासन कायदा 1935 कायद्याच्या तरतुदीनुसार राज्यपाल हे पद घटनेत स्वीकारण्यात आलं. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन क्रमांक पाचवा. याच्यामध्ये मित्र हो तीन वाक्य आहे त्याच्यामध्ये. पहिलं वाक्य बघा, राज्यपाल पदासाठी वयाची 3 वर्ष पूर्ण असावी लागतात, हे पहिलं विधान. तो भारताचा नागरिक असावा, हे दुसरं विधान. तो राज्याबाहेर व्यक्ती असावा, स्थानिक राजकारणापासून विलग असावा किंवा विलग असेल. तर वरील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, विधान दोन आणि तीन बरोबर असून एक हे चूक आहे. तर तो भारताचा नागरिक असावा, हे तर काय बरोबरच आहे, आणि तो स्थानिक राजकारणाच्या बाहेर असावा, जेणेकरून तिथला तिथल्या राज्याच्या राजकारणात तो इन्क्लुडेड नसावा, जेणेकरून तिथला कारभार हा व्यवस्थित चालेल. त्यामुळे विधान दोन ही बरोबर आहे. आता इथं राज्यपाल पदासाठी मी काय केले, इथं वयाची 30 वर्ष केले इथं मी, बरोबर. तर 30 वर्ष नसून मित्र हो तिथं काय आहे, तर वयाची 35 वर्ष पूर्ण असावी लागतात राज्यपाल पदासाठी. तुम्ही काय करणार, एखादी आपल्याला हा क्वेश्चन सोपा वाटतो म्हणून आपण भरभर सोडवत जातो मित्र हो, आणि आपण हमखास तिथे चुकतो. ज्यावेळी प्रश्न सोपा असतो मित्र हो, माझा वैयक्तिक सल्ला तुम्हाला, ज्यावेळी प्रश्न सोपा असतो त्याचा ऑप्शन पण व्यवस्थित प्रमाणे टिक मार्क करा, आणि ज्यावेळी तो गोल करतो ना आपण, कारण तो आपला हक्काचा मार्क असतो, तो जर गोल खाल्यावर झाला तर दोन्ही मार्क जातात आपले, कारण इथं एका एका मार्कासाठी आपल्याला फाईट करावं लागणार आहे, आणि मेरिट तेवढ्यावरतीच फिरत असतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सहावा बघा. आता राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन, राष्ट्रपती. राष्ट्रपती यांनाच राज्यसेवा लोकसेवेचे अध्यक्ष आणि सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे. तर राज्यपालांना काय आहे, तर त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे मित्र हो. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्यपालांना आहे, आणि त्याच्या अपोजिट त्यांना काढण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राष्ट्रपतींना आहे. हा झाला क्वेश्चन सहावा. आता बघा क्वेश्चन सातवा, इंटरेस्टिंग आहे थोडा. राज्यपाल कोणत्या कलमानवे अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी विधानसभेवर नाम निर्देशित करतो? ठीक आहे, तर अँग्लो इंडियन, जसं राष्ट्रपती अँग्लो इंडियन लोकसभेत निवडतोच, राज्यपाल देखील. एखाद्या राज्यात जर अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळालं तर एका सदस्याचे नेमणूक करतो. तर आन्सर याचा आहे ऑप्शन नंबर फोर, कलम 333 नुसार राज्यपाल हा अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधींचा विधानसभेवरती नाम निर्देशित करतो. हे कलम लक्षात ठेवा. आता जे 126वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद वाढवण्यात आली, बरोबर. त्याचबरोबर काय झालं, तर अँग्लो इंडियन समाजाला मात्र त्यांचे जे आरक्षण आहे त्यांना मात्र ते वाढवता आलं नाही. जे ज्यावेळी घटना निर्माण झाली तेव्हापासून 40 वर्षापर्यंतच त्यांना ठेवण्यात आलं. ठीक आहे, ते जरासं तुम्ही जरासं ते करंट प्लस राज्यघटना या दोन्ही गोष्टी जरा दोन्ही गोष्टी जरा एकत्र आणून जर अभ्यास केला तर तुम्हाला राज्यघटनेचेही मार्क जाणार नाहीत, प्लस आणि करंटचेही 2-3 मार्क जाणार नाहीत. ठीक आहे,
प्रत्येक सब्जेक्ट मित्र हो करंट प्लस आणखी कुठला आपला सब्जेक्ट क्लिअर होतोय का असं नेहमी वाचन करत चला, ठीक आहे? आणि क्वेश्चनचा पॅटर्न कसा वाटतो ते मात्र तुम्ही मला सांगायला विसरू नका. क्वेश्चन नंबर 8 बघा. राज्यपालाला पद ग्रहण करण्यापूर्वी कोणाच्या समक्ष शपथ घ्यावी लागते? ऑप्शन एक, याचा आन्सर बघा. ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 3. एक काय आहे तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष त्यांना शपथ घ्यावी लागते. ते नसतील तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या अनुपस्थितीत जो ज्येष्ठतम असेल न्यायाधीश त्यांच्या समक्ष त्यांना शपथ घ्यावी लागते. ऑप्शन वाचताना मात्र भरभर न बघता तुम्ही सर्वे ऑप्शन शॉर्टमध्ये बघा, पण व्यवस्थित बघा जेणेकरून आपला मार्क जाणार नाही. असंच फसतो आपण मित्र हो, कारण आपण भरभर वाचण्याच्या नादात आपले कमीत कमी ओव्हरऑल 100 क्वेश्चनपैकी असे 4-5 तर क्वेश्चन आपले असेच चुकून जातात जे ऑलरेडी बरोबरच येत असतात. ज्यावेळी आन्सर की येते त्यावेळी तुम्ही खरोखर शॉकड झालेला असतात की अरे हा मी असं कसं काय गोल केला, तर असं होतं का म्हणा मित्र हो. आणि तेवढ्यातच आपण मिरेटमधून बाहेर पडतो. सो नव्या क्वेश्चनसाठी तयार राहा. कोणत्या कलमानवे राज्याचा कार्यकारी अधिकार हा राज्यपालाच्या हाती असेल? कोणत्या कलमा अन्वये राज्याचा कार्यकारी अधिकार हा राज्यपालाच्या हाती असेल? याचा ऑप्शन क्रमांक 2, कलम 154 नुसार कार्यकारी अधिकार हा राज्यपालाच्या हाती असेल. पुढचा क्वेश्चन बघा, शेवटचा बघा. विधान 1 आहे, मंत्र्यांचा सल्ला हा राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. विधान ब, राज्यपालांना देखील मंत्र्यांचा सल्ला बंधनकारक आहे. ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त विधान ए बरोबर. तर मंत्र्यांचा सल्ला हा राष्ट्रपतीवरती बंधनकारकच आहे, ठीक आहे, पण राज्यपालांना मात्र मंत्र्यांचा सल्ला हा बंधनकारक नाही, हे मात्र विधान इथं विद्यार्थी मित्र हो इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्या हे आपल्या या क्वेश्चनच्या दृष्टीनुसार विधान ए बरोबर आहे आणि विधान ब चुकीचं आहे. तर राज्यपालांना मंत्र्यांचा सल्ला हा बंधनकारक नाही, बंधनकारक नाही, तो फक्त राष्ट्रपतींना आहे, ठीक आहे मित्र हो. आजचे क्वेश्चन मला कसे वाटले तुम्ही प्लीज प्लीज कमेंटद्वारे सांगत चला, कारण तुमच्या कमेंट जशा मी देतील तसं मला जास्तीत जास्त तुम्हाला मी क्वेश्चन द्यायचा प्रयत्न करेन. आय होप माझं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि प्लीज तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. माझे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यात. माझा जे क्वेश्चन काढण्याचा पॅटर्न आहे कसा आहे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू दे. ठीक आहे मित्र हो, धन्यवाद.